नमस्कार, मी विजय जगताप, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्व हेडलाइन्स वर कांदा निर्यात बंदी विरोधात पुणे शहर काँग्रेसची निदर्शने, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वीपणे राबवूया, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचं आवाहन, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करायला परवानगी द्या या मागणीसह कलाकारांच्या इतरही मागण्यांसाठी अभिनेते कुमार पाटोळे यांचं आमरण उपोषण सुरू, आणि नीरज दीक्षित या तरुणाने वाचवला कॅनलमध्ये वाद चाललेल्या महिलेचा जीव। केंद्र शासनाने केलेल्या कांदा निर्यात बंदी विरोधात पुणे शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी कचेरीसमोर निदर्शनं करत निर्यात बंदी रद्द करण्याची मागणी केली आहे। पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली गळ्यात कांद्याच्या माळा घालून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शनं केलीत। यावेळी काँग्रेसचे पालिका गटनेते आबा बागुल, राष्ट्रीय प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी आमदार दीप्ती चौधरी, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते। आपण सातत्याने कांदा निर्यात करीत आहोत आणि भारत हा कांद्यांना खात्रीशीर निर्यातदार देश आहे, अशी भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला केंद्र सरकारच्या या बंदीमुळे धक्का बसणार आहे, याचा निषेध म्हणून पुणे शहर काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी करत मोदी मोराला दाणे खाऊ घाला, मात्र कांदा निर्यात करू द्या असा उपरोधिक टोलाही लगावलाय। अगोदरच लॉकडाऊनमुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत असताना केंद्रातील भाजप सरकारने जो तडकाफडकी निर्णय घेतला आहे तो निंदनीय असून या निर्यातबंदीचा फायदा शत्रुदेश पाकिस्तान याला होणार असून त्यांच्या कांद्याला महत्त्व मिळणार आहे आणि आपला शेतकरी उपाशी राहील, या जाचक निर्णयाचा आम्ही निषेध करतो। मोदी सरकारने लवकरात लवकर हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन काँग्रेस यापुढे करेल, असा इशारा पुणे शहर काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिलाय। या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? किसान विरोधी। ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आज संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्ष शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे। आपल्याला माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की कांद्याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चांगला भाव असताना भाजप सरकारने अचानक जो निर्णय घेतलेला आहे, या मोदी सरकारला अचानक स्वप्न पडतं, अचानक नोटाबंदी, अचानक लॉकडाऊन, आणि तसं आता शेतकऱ्यावरती हा अचानक निर्यात बंदीमुळे फार मोठा आघात झालेला आहे। आज पावसामुळं लॉकडाऊन उठल्यामुळं कुठंतरी शेतकऱ्याला थोडी आशा निर्माण झाली होती, आशेचा किरण होता की आता आमचा बाजारभाव कांद्याला मिळणार आहे, आणि म्हणून आपल्या ह्या भारतीय कांद्याची इंटरनॅशनल लेवलला बाजारपेठेमध्ये चांगली पत आहे। अशा अचानक बंद निर्यात बंदीमुळे आपलं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या भारताचं नाव या ठिकाणी कमी होणार आहे हे पण मोदीला माहीत नाही आहे, आणि म्हणून मोदी सरकारने जो निर्णय घेतला हा चुकीचा आहे। ह्याच्यामुळं आपला शत्रू राष्ट्र जो आहे पाकिस्तान, त्याच्या कांद्याला तिकडे वाव मिळणार आहे, आपला कांदा बंद झाला तर त्याचा कांदा जाणार आहे, आणि आपला शेतकरी ह्या ठिकाणी उपाशी बनणार आहे, शेतकऱ्यावरती अन्याय होणार आहे। हा जाचक निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे, केंद्र सरकारने घेतलेला आहे, त्याचा तीव्र शब्दामध्ये काँग्रेस पक्ष निषेध करतोय, आणि म्हणून ह्या ठिकाणी आम्ही सर्वजण मोदी साहेबांना केंद्र सरकारला आवाहन करतोय, पुण्यातले सर्व काँग्रेसजण या ठिकाणी तुम्हाला सांगता हे लवकर निर्यात बंदी उठवा आणि शेतकऱ्याला सहकार्य करा। शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकऱ्याच्या बाजारभावाला मालाला बाजारभाव मिळत नाहीये, आणि आपण जे आतापर्यंत बोलला शेतकऱ्याच्या उत्पादनाला दुप्पट भाव देऊ, आम्ही हमी भाव दुप्पट करू, अशा तऱ्हेच्या फक्त वल्गना करताय, परंतु शेतकऱ्याला तुम्ही मूठमार देताय हे विसरता कामा नये, आणि काँग्रेस पक्ष कधी सहन करणार नाही। जर हे लवकर निर्यात बंदी मागे घेतली नाही, ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन काँग्रेसचा कार्यकर्ता करेल आणि त्याची सर्व जबाबदारी केंद्र शासन राहील। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम महत्त्वपूर्ण आहे। लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीपणे राबवून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केले आहे। माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आज जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाला आमदार अशोक पवार व पंचायत समिती सदस्य कावेरी कुंजीर उपस्थित होत्या। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी सचिन बारावरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन खरात, कुंजीरवाडीच्या माजी सरपंच सुनीता धुमाळ आदी उपस्थित होते।
यावेळी आमदार अशोक पवार व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी कुंजीरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेण्यात येणाऱ्या कोरोना रॅपिड अँटीजन चाचणी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली आणि तपासणी मोहिमेत सहभागी अधिकारी कर्मचारी आशा वर्कर्स यांना मार्गदर्शन केले। तसेच गृहभेट देऊन कोरोना लक्षणाबाबत नागरिकांची विचारपूस करून त्यांची प्राथमिक आरोग्य चाचणी घेतली। जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत, तरी देखील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे। कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम शासनाने हाती घेतली आहे, ही मोहीम प्रभावीपणे राबवूया असे डॉक्टर देशमुख यांनी सांगितले। शासनाचे सर्व विभाग या कामी सक्रिय असून या मोहिमेत नागरिकांनी स्वतःहून सहभागी होऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। आमदार अशोक पवार म्हणाले, कोणतेही अभियान व योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो। माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळून देणे शक्य होईल। नागरिक व रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे। नागरिकांनीही मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग या आदी खबरदारी घेऊन कोरोनाला आळा घालावा। सर्व कलाकार, पडद्यामागचे कलाकार, कामगार आणि लोककलावंतांच्या मागणीसाठी सरकार दरबारी आवाज उठवण्यासाठी अभिनेते कुमार पाटोळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। महाकला मंडळमधील कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले आहेत। हे आंदोलन बालगंधर्व रंगमंदिर येथे होत असून महामंडळ व राज्याची शिखर संघटनेच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले व कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ॲडव्होकेट मंदार जोशी, अशोकराव जाधव, अध्यक्ष कलाकार केंद्र असोसिएशन हे पाटोळेंच्या सोबत या उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा दिला आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, संस्था यांची शासन दरबारी नोंद करणे, कलाकार म्हणून शासनाचे अधिकृत ओळखपत्र कलाकारांना मिळवून देणं, कलाकारांचा आरोग्य विमा ही शासनानेच करून दिला पाहिजे ही मुख्य मागणी यावेळी करण्यात आली। कलाकारांची वसाहत वसवण्यासाठी शासनाकडून कमीत कमी दरात एखाद्या भूखंडावर कलाकारांना घरे बांधून देण्यासाठी आग्रही राहणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच गोष्टींना परवानगी मिळत असताना सांस्कृतिक कार्यक्रमांवरच बंदी का असा सवाल यावेळी करण्यात आलाय। सरकारने सगळ्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत, परंतु सरकारचं आम्हा कलाकारांकडे का दुर्लक्ष आहे हेच आम्हाला समजत नाहीये। सगळ्या गोष्टी चालू करत असताना सांस्कृतिक कलाकारांच्यासाठी जे रंगभूमी आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, हे का चालू करत नाहीये। आणि याच करता मी महामंडळाच्या माध्यमातून आमरण उपोषणाचा निर्णय माझ्या कलाकार बांधवांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, या सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यासाठी मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। आम्हा कलाकारांची फार मोठी मागणी नाही आहे की आम्हाला लाखो रुपये तुम्ही द्या म्हणून, असंही नाही आहे। फक्त आमचं मागणं एकच आहे की हे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करा। जो मागचा गणपतीचा त्या जत्रा यात्रेचा सीझन असाच गेला, तोंडावर आता नवरात्र आलेली आहे, मामा कलाकारांनी काय दिवाळीसुद्धा अंधारातच साजरी करायची का काय, हाच प्रश्न आहे। फक्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करून आम्हा कलाकारांना शासन दरबारीसुद्धा कलाकार म्हणून मान्यता मिळावी, तो मान सन्मान मिळावा, आणि अशा अनेक मागण्या आम्हा कलाकारांच्या आहेत। महामंडळाच्या माध्यमातून या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी हे आमरण उपोषण आहे की जेणेकरून हे सरकार नक्कीच जागं होईल। निश्चितच गव्हर्नमेंटसुद्धा पॉझिटिव्ह आहे। शासनाकडे आमची एकच मागणी, 125 संघटना महाराष्ट्रातल्या एकत्र आलेल्या आहेत महाकला मंडळाच्या माध्यमातून। आणि गेले एक महिना आम्ही माननीय पवारसाहेबांना भेटलो, अजितदादांना भेटलो, माननीय सांस्कृतिक मंत्र्यांनाही कॉन्टॅक्ट केला, CM पर व्हिडिओ कॉन्फरन्स झाली आहे। आमची एकच महत्त्वाची मागणी की दरवेळेस पूरपरिस्थिती येते, भूकंप येतो, कोरोनासारखी परिस्थिती होते, ज्याप्रमाणे इतर व्यावसायिकांना, शेतकऱ्यांना मदत केली जाते, त्यासाठी कलाकारसुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे। जवळजवळ 8.5 लाख कलाकार आत्ता आमच्याकडे नोंदणी झालेले आहेत। या कलाकारांसाठी एक काहीतरी ठोस योजना सरकारने राबवली पाहिजे, आणि यासाठी कलाकार कल्याण मंडळ जर स्थापन झालं तर कलाकारांची नोंद शासनाकडे असेल। आत्ता पाहिलं तर महाराष्ट्र शासनाकडे मराठी कलावंतांची नोंद नाही आहे, त्यामुळे कुणाला मदत करायची हा मोठा प्रश्न आहे। तर आम्ही त्यासाठी सर्व एकत्र आलेलो आहे। आत्तापर्यंत प्रॉब्लेम होता की संघटना एकत्र नाही, कलाप्रकार एकत्र नाहीत। आज जवळजवळ 65 कलाप्रकार एकत्र आलेले आहेत, जवळजवळ त्याच्या 125 संघटना एकत्र आहेत, 8.5 लाख कलाकार एकत्र आहेत। आमच्या छोट्या मागण्या आहेत की आमची शासनाकडे नोंद व्हावी, शासनाचं ऑथोराईज आर्टिस्ट कार्ड आम्हाला मिळावं, आमच्या कलाकारांचा मेडिक्लेम आरोग्य विमा हा शासनाने काढला पाहिजे। आणि अशा अडचणीच्या काळात गेली 6 महिने जे परडे कामगार आहेत, तंत्रज्ञ आहेत, जे आत्ता उपासमारची वेळ आलेली आहेत, त्यांच्याकडे अतिशय
गांभीर्याने सरकारने पाहिलं पाहिजे, कारण या कलाकारांमुळेच सर्व जनता घरात राहिली, एंटरटेनमेंटमुळेच सर्व जनता घरात राहिली, नाही तर रस्त्यावर आली असती. आता या कलाकारांना या सगळ्या वेदना असंही होत आहेत, तर शासनाने त्यासाठी गांभीर्यपूर्वक विचार करावा एवढीच आमची मागणी. कोरोनाच्या काळात प्रत्येक जण एकमेकांपासून दूर असल्याचे चित्र आपण पाहिलेच आहे. अगदी नात्यातल्या व्यक्तीनेही जवळ न घेतल्याच्या घटना राज्यात विविध ठिकाणी घडत आहेत. मात्र पुण्यातील नीरज दीक्षित हा तरुण याला अपवाद ठरलाय. एखादी घटना घडली की त्याकडे बघ्याची भूमिका जास्त असते. क्वचित एखादा जण मदतीसाठी पुढे येत असतो. असाच मदतीचा हात पुण्यातील नारायणपेठ येथे राहणाऱ्या नीरज दीक्षित यांनी पुढे करत फुरसुंगी येथील कॅनलमध्ये वाहत चाललेल्या एका महिलेचा जीव वाचवला आहे. नेहमीप्रमाणे नीरज हा आपल्या मित्रांबरोबर लोणी काळभोर येथे सायकलिंगला गेला असता परत येताना फुरसुंगी येथे कॅनलजवळ गर्दी जमा झालेली दिसली. नीरज व त्याच्या मित्रांनी तेथे थांबून पाहिले तर त्या कॅनलमध्ये एक महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून चालली होती आणि त्या महिलेच्या मुली आजूबाजूच्या लोकांना मदत मागत होत्या, पण तिथे कोणीच मदत करायला तयार नव्हतं. हे बघितल्या बघितल्या नीरज आणि त्याच्या काही मित्रांनी त्या महिलेला पाण्याबाहेर काढलं आणि रुग्णवाहिका बोलवून त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोयसुद्धा केली. कोरोनाच्या या काळात एखाद्या व्यक्तीला मदत करायचं म्हणजे माणूस 10 वेळा विचार करतो, मदत करायची की नाही, या व्यक्तीला काही झाले तर नाही ना, आपण लांबच बरे, अशी भूमिका काही लोक घेताना आपण पाहतच असतो. पण आपल्या जीवाची पर्वा न करता नीरज याने आणि त्याच्या मित्रांनी त्या महिलेला वाचवण्यासाठी कॅनलमध्ये उतरला व त्या महिलेचा प्राण वाचवला. आम्ही परत येत असताना सायकलिंगवरून रामदऱ्याला सायकलिंगला गेलो होतो. परत येत असताना एका कॅनल फुरसुंगीच्या कॅनल शेजारी आम्हाला लोक जमा झालेली दिसली. त्यांनी आम्हाला थांबवलं आणि म्हणाले की तुमच्यातलं कोणाला पोहता येतं का. आम्ही विचारलं का, त्यांनी म्हणाले की बाई बुडते येतं. मग आम्ही पटकन सायकल सोडून मागं गेलो, कारण कॅनलचं फ्लो होतं त्याच्यामुळे ती बाई वाहून चालली होती. मग आम्ही पटकन मागं गेलो आणि दिसलं तर ती कडेने वाहत होती. एवढं आमचं नशीब चांगलं होतं की सेंटरला नव्हती अशी ती बाई वाहत. मग कडेने असल्यामुळं एक तिथला एक लोकल माणूस आमच्या मदतीला आला. आम्ही दोघं खाली उतरलो आणि त्या बाईला बाहेर काढलं. तो तेव्हा ती बेशुद्धच होती आणि मग CPR देऊन आम्ही हॉस्पिटलला पाठवलं. पुढे चांगलं 20-25 लोक होती थोडी तिथं, 20-25 लोक होती आणि कोण जात नव्हतं. आणि त्यांनी आम्हाला थांबून विचारलं आणि पोहता येत होतं म्हणून मग आम्ही जायचं ठरवलं. नाही आता मदतीची गरज म्हणजे गरज आहे त्याच्यामुळं वाटलं की मदत करावी म्हणून, कारण कोणावर कशी वेळ सांगते नाही अचानक त्याच्यामुळे. आता वेळ झाली छोट्याच्या विश्रांतीची, पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. सच सच बता, माल कहाँ छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता. पन, पन. साहब चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी, इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ. बूंद बूंद में सच्चाई. यलगार प्रकरणातील बनावट कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावीत अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यलगार परिषदेच्या निमित्ताने केंद्र शासनाने राजकारण केलं, चुकीच्या मार्गाने चौकशी केली, मध्यंतरी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याची पुन्हा चौकशी करावी अशी विनंती केली. ज्या अर्थी शरद पवारांनी असं पत्र लिहिलं आहे त्या अर्थी त्यांच्याकडे महत्त्वाची कागदपत्रं आहेत की जी खोटी आहेत. माझी शरद पवार यांना असणारी विनंती आहे की केंद्र शासनाचा पर्दाफाश करण्यासाठी आणि शरद पवार केंद्राच्या विरोधात आहेत असं गृहीत धरून त्यांच्याकडची जी कागदपत्रं आहेत, चुकीने निर्माण केलेली कागदपत्रं आहेत, फ्रॉड पद्धतीने निर्माण केलेली कागदपत्रं आहेत, ही सगळी कागदपत्रं लोकांच्या समोर आणावीत, डोमेनमध्ये आणावं, जेणेकरून शासन लोकशाहीचा आवाज कसं दाबत आहे, नरेंद्र मोदी हे लोकशाहीचा आवाज कसे दाबतात आहेत या संदर्भातली माहिती होईल. शरद पवार वंचित बहुजन आघाडीच्या या विनंतीला मान देतील अशी अपेक्षा आम्ही धरतो.
दार उघडा दार उघडा, देवाचे दार उघडा, मंदिरे बंद ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत भंडारा उधळून सारसबागेतील खंडोबा मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला. महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यात यावीत याकरता कार्यकर्त्यांनी आरतीही केली. श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान व पतित पावन संघटनेतर्फे सारसबाग येथील खंडोबा मंदिर येथे मंदिरे नागरिकांसाठी खुली करावी यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वप्नील नाईक, गौरव घोडे, आशिष पालकर, सचिन कचरे, अविनाश पवार, पदम तिकोने, ऋत्विक वाघमारे, आकाश महागडे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले व मंदिर उघडून आरती देखील करण्यात आली. गौरव घोडे म्हणाले, नागरिकांचे नैराश्य दूर होऊन सद्य परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व मंदिरे त्वरित खुली करावी. मंदिरे उघडली तर हळद कुंकू, फुले, नारळ व प्रसाद विक्री करणाऱ्यांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच कोरोनाच्या काळात या लोकांचे मोठे नुकसान झाले असून महाराष्ट्र सरकारने त्यांना आर्थिक मदतही करावी असेही त्यांनी सांगितले. स्वप्नील नाईक म्हणाले, महाराष्ट्रात दारूचे दुकाने, लॉज, हॉटेल यांसह इतर अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत, मात्र हातावर पोट असलेल्या मंदिराबाहेरील विक्रेत्यांसाठी कोणतीही मदत देखील आलेली नाही. सरकारने त्वरित मंदिरे न उघडल्यास पतित पावन संघटना मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करून मंदिरे उघडेल असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारला, जसं केंद्र सरकारने प्रत्येक राज्य सरकारला ही सूचना दिल्या की आपापल्या राज्यातली मंदिरं उघडा, तशीच आपण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारने पण आपली ही सगळी मंदिरं खुलं करावी, जेणेकरून या करोनाच्या सर्व पार्श्वभूमीवर आज मार्च पहिल्यापासून जे लॉकडाऊन चालू आहे, माणूस हा मानसिकतारित्या कुठंतरी खचलेला आहे, तो देवाकडे येईल, साकडं कळेल, त्याच्यासाठी तो किमान शांत होईल आणि त्याची मानसिकता ही व्यवस्थित राहील. आज ह्या सगळ्या जर बघायला गेलं तर आज प्रत्येक माणूस घरातला करता धरता माणूस हा जात करोनाच्या याच्यामुळं मृत्युमुखी पडलेला आहे, याच्यामध्ये तो मानसिकतारित्या खचलेला आहे. याच्यामध्ये आज गौरव भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की मंदिराच्या बाहेर जे हार फुलं विक्री करतात, जे गुलाल बुक्का आपलं भंडारा बुक्का विकतात, त्या लोकांचा पण उदरनिर्वाहाचा प्रश्न हा होत चाललेला आहे. त्यासाठी पतित पावन संघटना, श्री स्वामी मल्हारी ग्रुप प्रतिष्ठान या सर्वांनी एकंदरीतरित्या सगळे एकत्र येऊन आज हे मंदिर उघडलेलं आहे पतित पावन. ह्याच्यापुढेही भविष्यात जर सरकारने योग्य निर्णय दिले तर सगळी मंदिरं उघडण्यास पतित पावन ही सजग राहील. मी गौरव घोडे, श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठान अध्यक्ष. आज हे मंदिर उघडं करण्यात आलं, देवाची आरती करण्यात आली. कारण की का, जे भाविक भक्त आहेत त्यांना आता 6 महिन्यापासून देवालाही पाहायला नाही मिळालं आणि जे मंदिरंही बंद करून ठेवलेले आहेत प्रशासनाने, साहेबांनी सगळं की दारूची दुकानं चालू केली, मटणाची दुकानं चालू केली, बाकीच्या सगळ्या गोष्टी देवाणघेवाण सगळं मार्केट चालू केलं, पण मंदिरं काही चालू केलेली नाही आहेत. आणि मंदिरं ही आमचा पाठीमागचा हेतू काय आहे की मंदिरं ही उघडली तर मंदिराच्या आजूबाजूचे जे हार फुलवाले असतील, बुक्क्यावाले असतील, भंडारा विकणारे असतील, हळद कुंकू विकणारे असतील, त्यांचा उदरनिर्वाह पूर्ण थांबलेलाच आहे. ज्यावेळी देवस्थानामध्ये जे भाविक भक्त येतात त्यांच्यावरती त्यांचं पोट पाणी अवलंबून आहे, ती लोकं त्यांना आत्महत्या करण्याखेरीज काय उपायच नाही उरलेले. प्रशासनाने त्यांना काहीतरी अनुदान द्यावं. जर तुम्हाला जर मंदिरं जर चालूच नसतील करायची तर त्या गोरगरिबांना अनुदान द्या, त्यांना महिना 10 ते 15 हजार रुपये द्या, मग मंदिरं तुम्ही बंद ठेवा, नाही तर अथवा मंदिरं चालू करा. त्या लोकांकडे बघून साहेबांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे, पण ह्याच्यामध्ये थोडंसं त्यांच्याकडे गरिबांकडे बघावं. त्यांनी हार फुलवाले जे एखादी विधवा बाई असेल तर तिला त्याचं खरंच उदरनिर्वाह त्याच्यावर द्यायचा, त्यांनी काय करावं, कुठं जावं. हा येळकोट येळकोट, जय मल्हार. शिवसैनिकांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे ठाकरे सरकारला भाजपने टार्गेट केलेले असताना भाजपला एका जुन्या प्रकरणावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात फडणवीस सरकारच्या काळात भाजपच्या तत्कालीन आमदारानं एका जवानाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात भाजपचे तत्कालीन आमदार आणि विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि इतरांच्या चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत. असं आहे की सोनू महाजन हे माजी सैनिक जळगाव जिल्ह्यातील 40 गाव या गावचे होते. त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेसचे आमदार उन्मेष पाटील, जे आता सध्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, त्यांनी 2016 त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राणघातक हल्ला माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर केला होता. पण त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं शासन इथे असल्यामुळे सोनू महाजन जे माजी सैनिक होते यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही, त्यांचा FIR दाखल केला नाही. त्याच्या विरोधात सोनू महाजन माजी सैनिक हे हायकोर्टात गेले
आणि हायकोर्टाने शेवटी निर्णय दिला की सोनू महाजन माजी सैनिक यांची त्वरित त्यांची तक्रार दाखल करावी, FIR त्यांची घ्यावी आणि त्या पद्धतीनं हायकोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे त्याची FIR 2021 दाखल करण्यात आलेली आहे आणि ही अशा पद्धतीचं अनेक निवेदन माझ्याकडे आता जे आले त्या 4-5 दिवसामध्ये, त्याच्यानंतर त्वरित उन्मेष पाटील जे सध्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहे आणि त्यांचे जे साथीदार आहेत ज्यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांना मारहाण केली होती त्यांच्या बाबतची चौकशी त्वरित चालू करण्याचे आदेश मी जळगाव येथील SP आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिलेले आहेत. महाराष्ट्रात 288 पैकी 182 श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्या गोत्यात राजकारण बंदिस्त करून गरीब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल असं वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 पैकी 182 आमदार हे मराठा समाजाचे आहेत. हे सर्व आमदार श्रीमंत आहेत, एकमेकांशी नात्यागोत्याचे संबंध आहेत, नात्यागोत्याचं राजकारण करतात आणि इतरांना येऊ देत नाही अशी परिस्थिती आहे. गरीब मराठ्याने आरक्षण मिळावं म्हणून लढा उभा केला, तो आता कोर्टात आहे. श्रीमंत मराठ्याची सत्ता असताना सुद्धा गरीब मराठ्याच्या बाजूने तो लढत नाही ही परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे गरीब मराठ्याला की त्यांनी त्याचा लढा केल्याशिवाय त्याला आरक्षण मिळणार नाही. पाहूया गरीब मराठा हा श्रीमंत मराठ्याच्या विरोधात लढायला उतरतो आहे का. तो उतरला तर त्याला आरक्षण मिळेल, तो उतरला नाही तर त्यांनी आरक्षणावरती पाणी सोडावं. संपूर्ण जगाला हादरून टाकणाऱ्या COVID-19 महारोगाच्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करणाऱ्या पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना व त्यांच्या कुटुंबियांसाठी म्हणून उद्योगपती विजय पुसाळकर यांनी 50 लाख रुपयांचा निधी पुणे शहर पोलीस दल कल्याणासाठी हस्तांतरित केलाय. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर, संघटनेचे समिती सदस्य कुमार ताम्हणे, पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे, पुणे शहर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, पोलीस आयुक्त पंकज देशमुख, सुहास बावचे, संभाजी कदम, पौर्णिमा गायकवाड आणि शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते. कोविड सुरक्षा नियमांचं संपूर्ण पालन करत हा धनादेश हस्तांतरणाचा कार्यक्रम पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयात पार पडला. विजय पुसाळकर म्हणाले, देशामध्ये COVID-19 या महामारीने न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण केली आहे. अशा अवघड आणि कठीण प्रसंगीही पोलीस दल हे आपली जबाबदारी पार पाडतच असून त्यांनी त्यापुढेही जाऊन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. आपले जीव धोक्यात असतानाही त्यांनी बजावलेली चोख कामगिरी ही वाखवण्याजोगी आहे. त्यांच्या याच धैर्य आणि शौर्य कार्यासाठी आमच्यातर्फे छोटीशी मदत करत आहोत. निधीसोबतच पोलीस दलातील 5 मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी आमच्या ट्रस्टतर्फे घेण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केले. सुबोधकुमार जयस्वाल म्हणाले, कोरोना महामारीच्या काळामध्ये पोलीस दलांनी विविध परिस्थितींचा सामना केला. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संचारबंदी, लॉकडाऊन अशा काळात पोलीस दलाने कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकीची जबाबदारी देखील बजावली आहे. डॉक्टर के व्यंकटेशम म्हणाले, समाजातील सजग नागरिक हा सुद्धा एक पोलीसच असतो. विविध सामाजिक आपत्तींमध्ये पोलीस दल सतर्क राहून नागरिकांचं रक्षण करत असतात. विजय पुसाळकर यांच्यासारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उद्योगपतींकडून पोलीस दलाला मिळालेल्या मदतीसाठी आम्ही त्यांचे नेहमीच आभारी आहोत. त्यांनी जो निधी दिला आहे त्याचा पोलीस दलाच्या कल्याणासाठी सुयोग्य वापर करण्यात येईल. माझं नाव विजय बाळकृष्ण पुसाळकर. या करोनामुळं जो संबंध जनतेला जो अतिशय त्रास झाला आहे त्याच्यामुळं मी पोलीस वेलफेअर फंडला आर्थिक मदत करायचं ठरवून केलेली आहे आणि त्यांच्या 5 मुली जे शाळेला जात असतील त्यांचं एज्युकेशनचा खर्चसुद्धा मी करायला तयार आहे.
मागच्या 6 महिन्यापासून करोनाच्या लढाई चालू आहे। यांच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस आणि स्पेशली पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारचे काम केलेले आहे। यांच्यामध्ये सर्व नवीन असल्यामुळे आम्ही लर्न अनलर्न रीलर्न अशा पद्धतीने दर दिवशी नवनवीन काम करत होते। यांच्यामध्ये विशेष करून लॉकडाऊनमध्ये जे कर्फ्यू सारखे स्थिती होतं पण नेहमीच्या कम्युनल सिच्युएशनमध्ये जे असतं तसं नव्हे वेगळं होतं, म्हणून प्रेमाच्या सक्ती करून वेगवेगळं काम केलं। त्यांच्यामध्ये लोकांच्या अडचण झाला, प्रवासी लेबरचा प्रॉब्लेम होता, त्यांना जेवणाची किंवा प्रवासाची शेल्टरची भरपूर प्रॉब्लेम होता। यामध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना जेवण पुरवणे, सामान पुरवणे, मार्गदर्शन करणे करोनाच्या व्याप्तीबद्दल असा वेगवेगळं काम त्यांनी केलेले आहे। त्यांच्यामध्ये लोकांना मेडिसिन पुरवणे, काही लोकांना जे सेक्स वर्कर्सला जेवण पुरवणे, वृद्ध लोकांना घरी जाऊन मेडिसिन त्यांना देणे, पैसे बँकातून आणून देणे, असं भरपूर काम वेगवेगळ्या प्रकारचे केलेले आहे। हे करत असताना पोलिसामध्ये सुद्धा संसर्ग झाला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 187 लोक आतापर्यंत गमाव लागला। पण हे सर्व काम करत असताना सर्वांनी मनापासून हे एक संधी आहे लोकांच्या सेवा करायचा म्हणून असं करत होते। यांच्यामध्ये लोकांचा प्रोत्साहन महत्त्वाची बाब ठरला। त्यांच्यामध्ये आज आम्ही पाहिलं, काल पुसलकर साहेबांनी, विजय पुसलकर इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्यांनी पोलिसांनी जे काम केलं त्यांचं कौतुक केलं आणि कौतुकम शब्दाकडे थांबले नाही आहे, पण त्यांच्या पल्लीकडे जाऊन त्यांनी 50 लाखाची धनराशी पोलीस वेलफेअर फंडाकरिता त्यांनी दिलेली आहे। आम्ही त्यांच्या भावनावर आभार आहे आणि असं लोकांच्या जेव्हा भावना असता आमच्या जिम्मेदारी वाढतं आणि आम्ही लोकांची जास्त सेवा करू, आभार आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। कांदा निर्यात बंदी विरोधात पुणे शहर काँग्रेसची निदर्शने, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वीपणे राबवूया, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचं आवाहन, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करायला परवानगी द्या या मागणीसह कलाकारांच्या इतरही मागण्यांसाठी अभिनेते कुमार पाटोळे यांचं आमरण उपोषण सुरू, आणि नीरज दीक्षित या तरुणाने वाचवला कॅनलमध्ये वाद चाललेल्या महिलेचा जीव। याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं, पाहत राहा पुणे दर्पण न्यूज, नमस्कार।